लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ. सध्या राज्यात 10 जून ते 14 जून या कालावधीत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांची इंग्रजी विषयक संगणक टंकलेखन परीक्षा सुरू आहे. बुलढाणा जिल्ह्यातही या परीक्षेची 7 केंद्र आहेत. काल अशीच परीक्षा सुरू असताना चिखली येथील अनुराधा इंजिनिअरिंग कॉलेजच्या परीक्षा केंद्रावर प्रत्यक्षात 22 विद्यार्थी परीक्षेला बसलेले असताना परीक्षा केंद्रात मात्र 14 विद्यार्थी परीक्षा देत होते. मात्र पुणे येथील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या मुख्यालयात प्रत्यक्ष 22 विद्यार्थ्यांना ॲक्सेस घेतल्याचं दिसून येत होतं. त्यावेळी शिक्षण परिषदेच्या अध्यक्षांनी परीक्षा केंद्रावरील केंद्रप्रमुखांना व्हिडिओ कॉलद्वारे परीक्षा केंद्रातील विद्यार्थी दाखवण्यास सांगितलं. मात्र त्यावेळी परीक्षा केंद्रावर फक्त 14 विद्यार्थी परीक्षा देत होते. इतर 8 विद्यार्थी कुठे आहेत असं विचारलं असता केंद्रप्रमुख निरुत्तर झाले. मात्र प्रत्यक्षात 22 विद्यार्थी परीक्षेला बसल्याचं ऑनलाईन ॲक्सेस दिसत होतं. याचा अर्थ इतर 8 विद्यार्थी हे घरून किंवा इतर कुठून तरी परीक्षा देत होते. या परीक्षेचा यूजर ID आणि पासवर्ड हा फक्त केंद्रप्रमुख यांच्याकडेच असतो. तरीही हे विद्यार्थी बाहेरून परीक्षेला जॉईन कसे झाले, त्यामुळे बुलढाणा शिक्षण अधिकाऱ्यांनी तात्काळ केंद्र गाठून हा सगळा गैरप्रकार उघडकीस आणला. बुलढाणा जिल्ह्यातील 7 परीक्षा केंद्रावर अशा प्रकारे हा गोंधळ सुरू असल्याचं निदर्शनास आल्यानंतर बुलढाणा जिल्हाधिकारी यांच्या कानावर हा विषय घालण्यात आला. यावेळी याबाबत जिल्हा शिक्षणाधिकारी यांनी पोलिसात तक्रार दिली. गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया बुलढाणा शहर पोलीस स्टेशन येथे सुरू आहे. देशभरात नीट परीक्षेचा घोटाळा गाजत असताना आता राज्यात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संगणक टंकलेखन परीक्षेचा हा मोठा घोटाळा समोर येत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील घोटाळा समोर आला असला तरी राज्यभर काय परिस्थिती आहे याची चौकशी केल्यानंतरच हा घोटाळा आता उघड होणार आहे. काल दिनांक 13 रोजी अनुराधा इंजिनिअरिंग कॉलेजवर आपल्या संगणके परीक्षा त्या ठिकाणी सुरू होते. 403 नंबरची बॅच चालू असताना मी व्हिजिटसाठी त्या ठिकाणी गेलो होतो. मी व्हिजिटला असतानाच त्या ठिकाणी परीक्षा परिषदेचा जे अध्यक्ष आहे बेडसे साहेब यांचा त्या ठिकाणी व्हिडिओ कॉल आला आणि परिस्थिती त्या सभागृहात किती विद्यार्थी उपस्थित आहेत हे त्यांनी मला विचारलं. त्यावेळेस त्या सभागृहामध्ये फक्त 14 विद्यार्थी त्या ठिकाणी उपस्थित होते. मात्र मग त्यांनी ऑनलाईनला ट्रॅकिंग केलं तर 22 विद्यार्थी त्या ठिकाणी लॉग इन झाल्याचे त्यांना आढळून आले. त्यामुळे ते बाकीचे जे 8 विद्यार्थी आहेत ते कुठे बसलेत त्याचा शोध घेण्याचं त्यांनी मला सांगितलं. त्यावेळेस मी तिथल्या सगळ्या ज्या लॅब आहेत त्या सगळ्या शोधल्या पण तिथे एकही विद्यार्थी दिसला नाही. त्यानंतर त्यांनी मला त्या याचे ते जे विद्यार्थी परीक्षागृहात नव्हते त्याचे मॅक ID मला पुरवलेत. त्या आधारावर मी तिथला जो IT टीचर आहे त्या IT टीचरला एक नोटीस देऊन त्याला विचारलं की हे मॅक ID कुठे आहेत आणि संगणक हे विद्यार्थी कुठे परीक्षा देत आहेत. ॲक्च्युअल ते मॅक ID फक्त त्या ज्या सेंटरचे IT टीचर असतात त्यांच्याच ताब्यात असतात आणि त्यांच्याशिवाय ते विद्यार्थी परीक्षा देऊ शकत नाहीत. ज्यावेळेस मी अशा प्रकारची नोटीस त्यांना दिली तर त्यावेळेस त्यांनी कबूल केलं की हे मॅक ID मीच त्या विद्यार्थ्यांना पुरवले होते. या विद्यार्थ्यांनी बाहेर कॉम्प्युटर लॅपटॉपवर वायफायच्या सहाय्याने त्यांनी पेपर सोडवले आहेत हे त्यांनी मान्य केलेलं आहे. त्यामुळे असा हा गैरप्रकार त्या ठिकाणी आढळून आला आहे. हा सगळा प्रकार उघड झाल्यावर माननीय परीक्षा परिषदेच्या देखील हे लक्षात आल्याने त्यांनी त्या ठिकाणी आपल्याला या IT टीचर आणि संबंधित विद्यार्थी जे आहेत आणि यामध्ये जर ते काही इन्स्टिट्यूटवाले सहभागी असतील तर त्यावर देखील गुन्हा दाखल करण्यासंदर्भात आपल्याला पत्र प्राप्त झालेले. त्या अनुषंगाने आपली ही गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सर, हे जे विद्यार्थी होते बाहेरून परीक्षा देणारे हे कुठल्या इन्स्टिट्यूटचे आहेत? ते IT टीचरनेच याबद्दल भाष्य केलं आहे की हे बोंद्रे टायपिंग इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी जास्त प्रमाणात त्यामध्ये होते. बोंद्रे इन्स्टिट्यूट कुठला आहे नेमका? चिखली तालुक्यामध्ये ते इन्स्टिट्यूट आहे. चिखलीचं प्रॉपर ते इन्स्टिट्यूट आहे. IT टीचर जे आहेत त्यांचं नाव काय? गजानन मोतीराम लागे हे IT टीचर म्हणून त्या ठिकाणी त्या सेंटरवर काम करत होते.
ही जी परीक्षा सुरू होती ही कोणत्या इन्स्टिट्यूटवर सुरू होती आणि ती कोणाची? हे अनुराधा इंजिनियर अभियांत्रिकी महाविद्यालय जे चिखलीला आहे त्या ठिकाणी हे परीक्षा सेंटर होतं. आणि इन्स्टिट्यूट कोणाचं सेंटर सेंटर कोणाचं? नाही इन्स्टिट्यूटमध्ये होतं. आता ते अभियांत्रिकी महाविद्यालय जे आहे ते आता मला डिटेल्स त्याच्यावर सांगता येत नाही. अध्यक्ष पण तिथे ते त्यांची जे प्राचार्य आहे तिथले नाही ते प्राचार्य होते त्या प्राचार्यांना सुद्धा मी काल या विषयावर बोललेलो आहे. असे सातत्याने गैरप्रकार होत असल्यामुळे आता ते सेंटर रद्द करण्यात येण्याची प्रक्रिया त्यांना होते का? परीक्षा परिषदेत या संदर्भात निर्णय घेईन. राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत. पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24.